दिवाळी सण सुरू होण्याआधीच पुण्यातील शेकडो वंचित मुलांच्या दिवाळीला मात्र सुरुवात झाली आहे. शनिवार वाड्यावर दीप प्रार्थनेनं वंचित मुलांच्या दिवाळीला सुरुवात झाली. पुण्यातील वेगवेगळ्या अनाथालयातील सुमारे 450 वर मुलं शनिवार वाड्यावर जमा झाली. या अनाथ मुलांनी दीप प्रार्थना केली, त्यानंतर त्या मुलांना नवीन कपड्यांचं वाटप करण्यात आलं. अनाथ मुलांना समाजाबरोबर दिवाळीचा आनंद लुटता यावा यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विधायक पुणे या संस्थेनं वेगळ्या दिवाळीचं आयोजन केलं होतं. विधायक पुणे आयोजित करत असलेल्या या अनोख्या दिवाळीचं हे 10 वर्ष आहे. विविध आश्रमातली एकलव्य शाळा आहे अशा सुमारे 350 ते 400 विद्यार्थ्यांना या दिवाळीच्या निमित्ताने आपण नवीन कपडे देत असतो. ही दीप प्रार्थना सुरू झाल्यानंतर या मुलांची दिवाळी ही सुरू होते आहे आणि या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या सर्व गणेश मंडळांतर्फे या सर्व मुलामुलींना नवीन कपडे देत असतो. ही संख्या साधारणतः 400 ते 450 आहे. गेली 9 वर्ष विधायक पुण्यातर्फे हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचं हे 10 वर्ष आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.